श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी। अधिक मास महात्म्य अध्याय 15वा। 15व्या अध्यायामध्ये उग्रदेवाकडून मणिग्रीवाला उपदेश प्राप्त झाला। या अध्यायाचं नित्य पठन केलं असता सर्व पापातून आपण मुक्त होतो आणि पुरुषोत्तमाची विशेष कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय। मागील अध्यायात आपण बघितलं, मणिग्रीव राजाला उग्रदेव नावाचा तपस्वी जंगलामध्ये भेटला आणि त्या पतिपत्नींनी त्यांची सेवा केली। तेव्हा उग्रदेवानं मणिग्रीवाला विचारलं, तुम्ही जंगलात का राहता? तेव्हा मणिग्रीव आपली कथा त्याला सांगू लागला। चमत्कार नावाच्या जवळच्या गावात मी राहत होतो। मी अतिशय धनिक आणि उदार होतो, परोपकारी होतो, परंतु ग्रहयोगानं माझी बुद्धी फिरली आणि मग मी अनितीनं वागू लागलो। स्वैराचार दुराचार करू लागलो, व्यसनं करू लागलो, व्याभिचार केले, अनेकांना फसवलं, कित्येक खून केले आणि मग लोकांनी मला वाईट टाकलं। माझी संपत्ती जप्त केली आणि नगराच्या बाहेर मला तडीपार केलं। परंतु माझी पत्नी या सर्व परिस्थितीमध्ये नेहमी माझ्यासोबत राहिली आणि तिनं माझ्याशी एकनिष्ठ राहून माझी सेवा केली। मी खूप पापी आहे, दुःखी आहे, माझ्यावर दया करा, माझं दारिद्र्य दूर होईल आणि मला पुन्हा सद्बुद्धी मिळेल, यासाठी काहीतरी उपाय सांगा। तेव्हा उग्रदेव तपस्वी म्हणाले, तू एवढी पापे केलीस, परंतु तुझ्या मूळ परोपकारी स्वभावामुळं तू मला पाणी दिलं, विश्रांती दिलीस, मला जीवदान दिलं आणि ही तुझी सुप्त सद्बुद्धीच होती। तुझं सद्भाग्य आता उदयाला येणार यात काही शंका नाही। लवकरच अधिक मास येतो आहे, या महिन्यामध्ये काही व्रत जर केली तर खूप मोठं पुण्य लाभतं, स्वर्ग प्राप्ती होते, वैकुंठ प्राप्ती होते, भगवान श्रीकृष्णानं असं वचन दिलं आहे। अधिक मास हा पुण्यकृत्यांसाठी सर्वस्वी श्रेष्ठ असा महिमा आहे। या मासामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढं अखंडपणे तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा, त्यामध्ये तिळाचं तेल 7 धागे असणारी वात घालावी, दिव्यात तूप किंवा उंडीचं तेलसुद्धा चालेल। रोज तुम्ही दोघांनी पतिपत्नींनी भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करून नदीमध्ये स्नान करावं, पुरुषोत्तम देवाची पूजा करावी, त्यांना नैवेद्य दाखवावा, दिवा रात्रंदिवस तेवत ठेवावा। तुम्हाला वेद म्हणण्याचा अधिकार नाही, परंतु सर्व उपासनांमध्ये अधिक मासामध्ये करावयाचं सर्वात प्रभावी व्रत म्हणजे दीपदान। हे व्रत केल्यानं तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील, तुमचं कल्याण हो आणि या व्रतानं तुम्हाला सर्व सुखे मिळोत। तुम्ही माझी सेवा केलीत, यामुळं प्रसन्न होऊन मी तुम्हाला हा मार्ग सांगितला। असं सांगून या दोघांचा निरोप घेऊन उग्रदेव प्रयाग क्षेत्राकडे रवाना झाले। 2 महिन्यांनी अधिक मास आला तेव्हा मणिग्रीवानं अत्यंत भक्तिभावानं स्नान, देवपूजा, सतत दीप तेवत ठेवणं हे सर्व विधी केले, त्यामुळं त्याची बुद्धी पवित्र झाली। परोपकार करणं आणि दान देणं या सर्व गोष्टी तो रानावनात राहूनही करू लागला। त्याच्या अंगी असलेली हिंसकता, अनिती प्रवृत्ती नाहीशी झाली, त्याचं मन शुद्ध आणि शांत झालं। अगस्त्य ऋषी पुढे म्हणाले, हे चित्रबाहो, हा मणिग्रीव म्हणजे तूच आणि त्याची पत्नी ही तुझी आत्ताची पत्नी चंद्रकला। त्यावेळी तुम्ही दोघांनी अधिक मासाचं व्रत केल्यामुळं तुम्हाला राजवैभव प्राप्त झाला आहे। विशेषतः भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढं अखंड दीप प्रज्वलित करून ठेवण्याचं हे फल आहे, असं सांगून राजाचा निरोप घेऊन संतुष्ट मनानं अगस्त्य ऋषी रवाना झाले। चित्रबाहू राजाने उर्वरित आयुष्यामध्ये मग सत्कर्मेच केली, आपल्या पत्नीसह त्याला वैकुंठामध्ये मुक्ती मिळाली। श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय।